नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण रताळ्याची स्वादिष्ट खीर करणार आहोत. एका पॅनमध्ये 2 चम्मच तूप गरम झाल्यावर ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये उकडलेले रताळे घालूया. रताळे मी हातानेच कुसळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर त्याला किसणीवरती किसू पण शकता. 5 मिनटं तुपावर परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1/2 लिटर दूध टाकलेलं आहे. दूध आपल्याला गरम करून घ्यायचे आणि ते थंड झाल्याच्या नंतरच खीरमध्ये टाकायचे आहे, नाहीतर दूध फाटेल. व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकूया. साखर टाकल्याच्यानंतर व्यवस्थित हलवून घेऊया. पूर्ण साखर विरघळायला पाहिजे. पहा, छानपैकी साखर विरघळलेली आहे आणि मध्ये मध्ये रताळ्याचे असे छोटे छोटे असे काप आले की खायला खूप छान वाटते. आता आपण याच्यामध्ये इलायची पावडर मिक्स करूया आणि गॅस बंद करूया. ही माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बाजूच्या लाल बटणावरती क्लिक करा.